नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती वनवृत्तामार्फत कागदपत्र पडताळणीची वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमची कागदपत्र पडताळणी केव्हा होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर अमरावती वनवृत्तामध्ये वनरक्षक या पदाची कागदपत्र पडताळणी ही 20 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि 24 जानेवारी पर्यंत ही कागदपत्र पडताळणी चालणार आहे. तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज आहे याबाबतची व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे, ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर आपण पाहणार आहोत एकूण किती विद्यार्थी कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि किती तारखेला होणार आहे. तर बघा, तर बघा मित्रांनो, वनरक्षक भरती क्रमांक 2023, तर तुमची जी कागदपत्र पडताळणी होणार आहे ते आय डी क्रमांकानुसार होणार आहे. तर आय डी क्रमांक तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं, ठीक आहे. 20, 21, 22, 23, 24 या 5 दिवस तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे. तर M1 ते 960 याची कागदपत्र पडताळणी होणार आहे 20 जानेवारीला, 961 ते 1920 21 जानेवारी, 1921 ते 2880 22 जानेवारी, 2881 ते 3524 23 जानेवारी आणि महिलांची कागदपत्र पडताळणी हे 24 जानेवारीला होणार आहे 1 ते 1073, ठीक आहे. तर टोटल 4597 विद्यार्थ्याची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. स्त्री आहे 1073 आणि पुरुष आहे 3524, ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी शारीरिक मोजमा, कागदपत्र तपासणी व धाव चाचणीकरिता उमेदवाराची आय डी निहाय दिनांक व वेळेसह अतिरिक्त औद्योगिक वसाहत नांदगाव पेठ MIDC अमरावती नागपूर रोड तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अगोदर त्यांनी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती त्यामध्ये तर कागदपत्र पडताळणीचं ठिकाण जे आहे मित्रांनो हे तुम्हाला बांबू गार्डन या ठिकाणी दिलेलं होतं, या पण या ठिकाणी वेगळाच पत्ता दिलेला आहे. तर तुम्ही मित्रांनो हे व्यवस्थित चेक करून पाहायचं तुमची कागदपत्र पडताळणी एक्झॅक्ट कुठं होणार आहे. तर हे दोन वेगवेगळे ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचं आय डी क्रमांक दिलेला आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे. बहुतेक कागदपत्र पडताळणी मेरिट लिस्टनुसारच होणार आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 112 वाला अगोदर आहे, ठीक आहे. तर हे व्यवस्थित चेक करायचं, सर्कल आय डी तुमचं आणि तुमचं नाव, या सर्कल आय डीनुसार तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे, ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असं की 54 ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले आहे त्यांची पण या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 54 वाले विद्यार्थी पण या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी घेतलेले आहे. खूप आनंदाची बातमी आहे. त्यांनी अगोदर 54+ म्हटलेलं होतं, पण मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला 54 मार्क्स मिळालेले आहे त्याची पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे, ठीक आहे. संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करायची. महिलाची यादी वेगळी लावण्यात आलेली आहे आणि पुरुषाची यादी वेगळी लावण्यात आलेली आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुमचं नाव आहे दिलेलं आणि या ठिकाणी तुमचा सर्कल आय डी नंबर दिलेला आहे. आय डी क्रमांकानुसार तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर तुमची कागदपत्र पडताळणी आय डी क्रमांकानुसार होणार आहे. तर आपला आय डी क्रमांक व्यवस्थित चेक करून घ्यायचा. तुमच्या नावासमोरच तुमचा आय डी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. अगोदर पुरुषाची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि नंतर महिलाची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे, ठीक आहे मित्रांनो. आणि हे संपूर्ण जो वेळापत्रक आहे हे तुम्हाला आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम उपलब्ध केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते वेळापत्रक डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.